नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो तुमच्यासाठी मोठी बातमी आणलेली आहे ज्यामध्ये बघितलं तर ही बातमी पीक विम्या संदर्भात दिली आहे यामध्ये बघितलं तर पीक विम्या विम्यासाठी संजय भाऊ राठोड यांनी चक्क केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना या ठिकाणी आशयाचे पत्र लिहिलेले आहेत या पत्रामध्ये काय काय त्यांनी सांगितलं आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर जिल्ह्यात खरीप विमाधारक काही शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपाई मिळाली तर लाखो शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा कंपनीने या ठिकाणी बाद केलेले आहे त्यामुळे ज्यांना या ठिकाणी भरपाई मिळाली नाही त्यांना विमा हप्ता रक्कम परत करण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावे असे आशयाचे पत्र आमदार संजय राठोड यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना दिली आहे त्याचबरोबर आमदार संजय राठोड यांनी पाठवलेले पत्रात काय म्हटले त्यानुसार या ठिकाणी बघूया यामध्ये बघितलं तर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कमी भरपाई द्यावी लागेल त्या काळात वीस टक्के नफा घेऊन उर्वरित रक्कम या ठिकाणी शेतकरी व शासनाला द्यावी असा या पॅटर्नमध्ये राबवण्यात आला होता आणि जादा रक्कम द्यायची गरज पडल्यास या ठिकाणी विमा विमा संरक्षण रक्कम वगळता उर्वरित रक्कम या ठिकाणी शासन देईल असे यामध्ये सांगितले होते बीड पॅटर्नमध्ये हाच पॅटर्न यवतमाळसह राज्यातील इतर इथे रा राबवण्यात यावा आणि यवतमाळ जिल्हा अत्यंत मागासवा या ठिकाणी आदिवासी बहुल जिल्हा असल्याची माहिती या ठिकाणी संजय राठोड यांनी सांगितले देशातील सर्वाधिक शेतकरी या जिल्ह्यात आत्महत्या करतात त्यांनी या सांगितले गेल्या वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील चार लाख ,00 सदुसष्ट हजार आठशे आथ अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांनी इफ्कोज टोकियो या खा खाजगी कंपनीकडून या ठिकाणी तीन लाख तीन हजार बारा हेक्टर पे क्षेत्राकरिता पीक विमा संरक्षण घेतले होते त्यामुळे या ठिकाणी एकशे अडुसष्ट कोटी पाच लाख चौसष्ट हजार चारशे तीस रुपयांच्या ठिकाणी पीक विमा कंपनीकडे भरलेले होते दरम्यान कोरोना संसर्गाच्या नियंत्रणाखाली संचारबंदी लागू करण्यात आली परिणामी उद्योग व व्यवसायासोबतच शेतीसुद्धा प्रचंड तोट्यात आली त्यातच गतवर्षी जिल्ह्यातील अतिवृष्टी सोयाबीन कपाशीवर पडलेले कीड त्यामुळे हाती येणारे उत्पन्नात या ठिकाणी घट झाली मात्र पीक विमा कंपनीकडून सहानुभूती पूर्वक विचार न करता जिल्ह्यातील केवळ एकसष्ट हजार दोनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना केवळ सत्तेचाळीस कोटी सतरा लाख सदुसष्ट हजार रुपयांचा या ठिकाणी विमा भरपाई देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले असताना विमा संरक्षणाची रक्कम भरूनही तब्बल चार लाख सहा हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांनी या ठिकाणी नुकसान भरपाईपासून या ठिकाणी वंचित राहिले आत्मह आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यावर हा अन्याय असल्याचं या ठिकाणी या पत्रामध्ये सांगितले या जिल्ह्यांना या शेतकऱ्यांना बीड पॅटर्ननुसार त्यांनी भरपाई भरलेले विमा हप्त्याची रक्कम परत करण्याची मागणी या ठिकाणी आमदार संजय राठोड यांनी केलेली आहे त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना ही बाबत या ठिकाणी पत्र पाचव पाठवले आहे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री ना केंद्रीय कृषी मंत्र्यांना सुद्धा पत्र या ठिकाणी पाठवले आहे संजय भाऊ राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे यांनी या बीड पॅटर्नवर राबवावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील असे या पत्रामध्ये सांगितलेले आहेत आणि जे उर्वरित रक्कम आहे जी भरपाई मिळालेली नाही रक्कम आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांना परत पाठवावी असे यामध्ये सांगितले बघूया काय होते समोर पण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे सांगा जय हिंद जय जे महाराष्ट्र